राज्यातल्या शाळा बंद आहेत मंदिरं बंद आणि बाकी बार चालू झाली सर्व चालू झाले मॉल सुरू झाले काय कुठे नाही मंदिरं बंद ठेवण्याच्या पाठीमागचं मला कारण काही लक्षात येत नाही कारण जेवढी गर्दी बारमध्ये होते जेवढी गर्दी मॉलमध्ये होते मला असं वाटतं त्यापेक्षा कमीच गर्दी मंदिरात असते सोशल डिस्टन्सिंग पाळून मंदिरं सुरू करता येऊ शकतात आणि मी वारंवार हे सांगितलं आहे की मंदिरं केवळ धार्मिक भावनेकरता सुरू करण्याचं कारण नाही आहे आम्ही तर हिंदू आहोत हिंदूंना छत्तीस कोटी देव आहेत आणि जिथे म्हणाल दगडातही आमचा देव आहे पण त्या मंदिरावर अवलंबून असलेली एक मोठी जनसंख्या आहे एक मोठं अर्थकारण त्याच्यावर आहे आणि गरीबातला गरीब माणूस म्हणजे आमचा हार बनवणारा आमचा कुंकू विकणारा आमचा प्रसाद विकणारा तो मंदिरातला पुजारी असेल तिथले सफाईवाले असतील असे खूप मोठा हा गरीब समाज आहे सगळा की जो या मंदिरांवर अवलंबून आहे आज त्यांच्याकरता दोन वर्ष झाले आपण काय विचार केला आहे सरकारने एक नव्या पैशाची मदत त्यांना केली आहे काहीच केली नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की असं झिडकारून टाकणं की यांना मंदिरं पाहिजे आहेत हो आम्हाला काय अडचण नाही आम्ही आहोत तिथे आमचा देव आहे पण त्या लोकांचा विचार तर करा ना नाहीतर सांगा की सरकार त्यांना काही द्यायला तयार आहे आणि आम्ही मंदिरं बंद ठेवू मला असं वाटतं की कुठेतरी सरकारची नीती चूक आहे तुम्ही दारूची दुकानं उघडी करताय आणि मंदिर बंद ठेवत आहे चुकीचं आहे शाळेच्या संदर्भात तर सरकार कन्फ्युज आहे मग सरकारला नीट त्या संदर्भात पालकांना विश्वासात घेऊन एक फर्म निर्णय करावा लागेल जो काय निर्णय असेल आज रोज निर्णय जर त्यातला बदलला तर मुलंही कन्फ्यूज होतात पालकही निराश होतात त्यामुळे त्या संदर्भातला पालकांना सोबत घेऊन वस्तुनिष्ठ आणि फर्म असा निर्णय सरकारने करावा